नमस्कार, मी अमेय वाघ। महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या होलसेल ट्रेड मार्केट म्हणजे एमटीएम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याबरोबर एकदम दोन तरुण तडफदार उद्योजक आलेले आहेत। प्लीज तुमचं नाव सांगा, तुमच्याबद्दल आम्हाला सांगा, आम्हालाही कळू देत। माझं नाव दर्शन पारख आहे। बाय प्रोफेशन मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि साईड बाय साईड आता कन्स्ट्रक्शन म्हटलं की इन्व्हेस्टमेंट येती, ट्रेडिंग येतं, तर मग सिव्हिल इंजिनियर झाल्या मग आता मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आलो आणि कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट, लँड ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा आता माझा बिझनेस आहे। ओके, हाय, मेरा नाम धवल मेहता आहे। बेसिकली आय एम अ ग्रॅज्युएट फ्रॉम वॉरियर कॉलेज अँड आय एम डुईंग मोर ऑफ इन्व्हेस्टमेंट्स इन रिअल इस्टेट अँड ॲक्च्युअल बिझनेस इज ज्वेलरी। इट्स माय ग्रँडफादर्स बिझनेस सिन्स लास्ट 70 इयर्स वी आर इन टू दिस बिझनेस। सो वी आर प्लॅनिंग टू डू मोर ऑफ रिअल इस्टेट नाव। मी थोडंसं कन्फ्यूज झालो आता, मूळ व्यवसाय काय, रिअल इस्टेट आहे का ज्वेलरी आहे का टॅटूशी निगडीत काय? नाही, ॲक्च्युली इट इज ज्वेलरी। ओके, अँड अभी रिअल इस्टेट थोडं थोडं इन्व्हेस्ट करते। वी आर इन्व्हेस्टिंग इन बिल्डर्स, आय मीन इट्स लाईक अ फिक्स इन्व्हेस्टमेंट बेस, स्लीपिंग पार्टनर्स। ओके, नाही पण खरंच खूपच छान वाटलं हे ऐकून। पण तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जो बिझनेस सुरू केला, सुरुवातीला काय चॅलेंजेस होते आणि आता एमटीएम बरोबर जोडले गेल्यानंतर काय काय चॅलेंजेस तुमचे कमी होतील असं वाटतं तुम्हाला? कसं होतं, ह्यांनी जे कन्सेप्ट उभी केली आहे आता हे बघून आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, डेव्हलपमेंटमध्ये, असं वाटतं की असं प्रोजेक्ट आपल्याला का सुचलं नाही। बरोबर, आणि सगळ्यात मेन काय, यांच्याकडे सिटीला लागत मेन सिटीच्या सेंटरमध्ये एवढं मोठं यांच्याकडे जागा उपलब्ध झाली। 22 एकर सिटीला लागून भेटणं खूप मोठी गोष्ट आहे। आणि ते भेटल्यानंतर पण अशी काही कन्सेप्ट वेगळी आणायचं, तर पण एक टास्क आहे। तो आपको क्या लगता है, दिस इज गोइंग टू बी महाराष्ट्रज बिगेस्ट होलसेल? आई थिंक इंडियाज इंडियाज बिगेस्ट, डेफिनेटली। नाहीच आहे आपल्या भारतामध्ये असे। आता आपण जर दुबईला जातो, आपण कसं म्हणतो गोल्डसुक मार्केट, आपल्या इंडियामध्ये काय, पुण्यामध्ये काय, एक ते रविवार पेठ आहे की लक्ष्मी रोड आहे, तिसरा ऑप्शनच नाही आहे। यांनी काय केलं, यांनी सगळे 17-18 मार्केट एका रूफच्या खालीच आणले। त्याला घरचं काय फर्निशिंग हवंय, त्याला इंटिरियरचं काय हवे, लाईट्स हवेत, मेडिकल पार्ट आहे, स्टेशनरी पार्ट आहे, तर मल्टिपल थिंग्स। तर माणसाला 10 ठिकाणी जायला वेळ नसतो, हे इकडे जा, एक त्या कोपऱ्यात एक त्या कोपऱ्यात जा। ते एकदा एमटीएम मध्ये आला, त्याला जे काय घ्यायचं आहे एक लिस्ट घेऊन आला, त्याने सगळे शॉपिंग केली, झाला फ्री। लिस्ट घेऊन एमटीएम मध्ये लिस्ट घेऊन आणि जे काय ते सकाळी आल्यावर संध्याकाळीच बाहेर जा, सगळी कामं करून जा। बरोबर, सगळं एका रूफच्या खालीच होतं ना, टेन्शन आहे सारखी, गाडी काढा, गाडी घेऊन जावा, ट्रॅफिक एवढं, क्लायमेट आता खराब आहे, पोल्युशन आहे, परफेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही। पण तुम्हाला काय वाटतं की आता हे सगळं याबरोबर असोसिएट झाल्यानंतर तुमच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत एमटीएम कडनं? भरपूर लोकांनी अजून जुळलं पाहिजे एमटीएम बरोबर। कसं आहे, जोपर्यंत ट्रेडर येत नाही ते कुठलंही मार्केट बनत नाही, तर ट्रेडर लोकांनी अजून साथ दिली पाहिजे की बाबा ठीक आहे, त्या लोकांनी आधी काम केलं वेगळ्या पद्धतीने। समजा जे आमचे वडील की आमचे दादाजी असतात, त्यावेळेस त्या लोकांनी खांद्याला पोतं लावलेलं आहे। पण आज जर आमची जनरेशन म्हटली तर नाही करू शकत, त्यांना नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे। आता आधी माथाडी कामगार हे असतात, ह्यांनी तर ते तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स बग्गी प्रोव्हाइड केली आहे, पोली प्रोव्हाइड केली आहे, तुम्हाला जे 5-10 माणसं लागायची तिकडे एक माणूस काम करू शकतो। मला वाटतं फार मस्त गोष्ट सांगितलीस तू की एमटीएम सारखं एक ठिकाण आहे जिथे हजारो व्यापारी जेव्हा एकत्र येतील तेव्हा सगळ्यांच्याच व्यवसायाला फायदा होणार आहे, सगळ्यांचीच प्रगती होणार आहे। मला एक गोष्ट सांगतो, इथे फुटफॉल साधारणपणे रोजचे माझ्या हिशोबाने 70-80 हजार रुपयाचा फुटफॉल व्हायला पाहिजे। अरे वा, एका दुकानाचा एक समजा एका वेळेस 4-5 जण येतात दिवसात ना, त्या एका दुकानामध्ये कमीत कमी 200-250 लोक येतात, इंटू त्या एका झोनमध्ये 300-400 दुकान आहेत, इंटू 5 झोन म्हणजे 2000 दुकान झाले एका दुकानमध्ये अख्ख्या दिवसामध्ये। समजा 20-25 जण आले, 30-50 जण आले, समजा एक एक्झाम्पल पकडू, एका दिवसात 50 जण आले, इंटू 2000 शॉप्स 1 लाख झाले। तरी आपण थोडं कच्च आहे पण तू म्हणतोस ते कळतंय मला, तरी आपण थोडं कमी धरूयात, 60-70 हजाराचा फुटफॉल व्हायला काहीच हरकत नाही। त्यामुळे व्यापाऱ्यांचा ग्रोथ किती होणार, बिझनेस किती होणार, आपली जी डी पी म्हणजे आपण टॅक्स जातात, जी डी पीमध्ये किती आपण हेल्प करू शकतो वाढण्यासाठी। तर थँक्यू सो मच तुम्ही दोघे इथे आलात आणि खरोखर म्हणजे आज तर मी असा ज्याला म्हणतात ना मेस्मराईज झालो तुमचे सगळे अनालिसिस ऐकून। आणि तुम्ही एवढे दोघं हुशार आहात, एवढं इन डेप्थ अनालिसिस करता, मला गॅरंटी की तुम्ही एकत्र जो काही व्यवसाय सुरू केला आहे तो एमटीएम बरोबर असोसिएट झाल्यानंतर जसं तू म्हणलास तसं तो त्याचे जे काही यश आहे ते गगनचुंबी होईल। तर तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा। थँक्यू थँक्यू बॉस।